दुहेरी पाटील खून प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्याची केली मागणी. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक 9/7/2018 रोजी झालेल्या रावसाहेब पाटील व वैभव रावसाहेब पाटील या दुहेरी खून प्रकरणातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन धुळे मधील आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून मोक्का लावण्यासंदर्भात आज मयत रावसाहेब पाटील यांच्या परिवाराने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पाटील परिवाराने सांगितले आहे की सदर गुन्ह्यातील आरोपी संपूर्ण पाटील परिवाराला व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. आम्हाला घराबाहेर निघता येत नाही, आमच्या जीवाला धोका आहे. साक्षीदारांना दबाव दडपण दहशत निर्माण करून पुरावा नष्ट करतील. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. बाजीराव पवार सुपारी देऊन जे माझं नाव प्रशांत दादागिराव पाटील. बाजीराव पवारने जे सुपारी देऊन हत्याकांड घडवलं तिथे त्याच्या मुलाने त्याच्या साथीदाराने मिळून माझ्या मोठ्या भावाला व माझ्या मोठ्या भावाच्या मुलाची जी हत्या घडवली त्याच्यामध्ये त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना मोक्याअंतर्गत शिक्षा व्हावी हेच आमच्या प्रशासनाकडे निवेदन आहे. आणि ते आम्हाला म्हणून दमलवत आहेत की तुम्हाला असं करून तुम्हाला तसं होईल. याचे ते साक्षीदारे छोटे छोटे आहेत, अंडर एज आहेत, अजून त्यांनाही त्यांच्या जीवाला धोका आहे, आमच्या परिवाराला धोका आहे. आम्हाला घाबरून घराच्या बाहेर निघता येत नाही आहे. आणि त्यांना VIP ट्रीटमेंट मिळते जेलमध्ये. त्यांना मोबाईल प्रोव्हाइड केले गेले आहेत. त्याच्यानंतर ते जेव्हा लॉकअपला होते तेव्हा त्यांना रोज भेटणार. त्यांची भरपूर गर्दी होती तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे.